मनोज भोईर यांच्या निवासस्थानी प्रथमच गणरायाचे आगमन। तिसरी लाट नको बाप्पा, मनोज भोईर यांचे गणरायांना साकडे। डोंबिवली पूर्व घेसर गावात मनोज भोईर यांच्या निवासस्थानी प्रथमच गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया या जयघोषात भोईर यांच्या निवासस्थानी आज गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली। तसेच महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते। याचा लाभ गावातील नागरिकांनी घेतला। तसेच भक्तिमय वातावरणात मनोज रामचंद्र भोईर यांनी चर्चेत असणारी कोरोनाची तिसरी लाट येऊ नये यासाठी गणराया चरणी साकडे घातले। यावेळी अंकुश रामचंद्र भोईर, भगवान कृष्णा भोईर, पंडित रामचंद्र भोईर, सोमनाथ गोविंद भोईर, आकाश रामचंद्र भोईर, शरद कृष्णा भोईर, अमीर बलराम भोईर, अंकुश पाटील, भोईर परिवार यांच्यासोबत गावातील नागरिकांनी बाप्पाचे दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला। या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमच्या डोंबिवलीचे प्रतिनिधी रवींद्र जाधव यांनी। ब्युरो रिपोर्ट, लोखेल वृत्तवाहिनी। घेसर निर्जपाडा, माझ्या घरी दीड दिवसाचे गणपतीचे आगमन झालेलं आहे। तरी मी सर्व ग्रामस्थ मंडळी आणि माझे मित्रपरिवार व नातेवाईक मंडळी यांना विनंती करतो की त्यांनी येऊन दर्शनाचा लाभ घ्यावा आणि देवापुढे एकच साकडे घालतो की जी कोरोनाची महामारी आहे आणि जी तिसरी लाट येणारी आहे ती दूर हो, हीच ईश्वर चरणी किंवा गणरायांच्या पुढे प्रार्थना करतो। अरे बाप्पा श्री गणेशा, तू अवतरला भुवरी, आली आली हो, आली आली हो, आली आली घरोघरी आली गणरायाची स्वारी, आली आली घरोघरी आली गणरायाची स्वारी।